कोविडचे वाढते रुग्ण थांबावे, सर्वांनी लसीकरण करावे, मास्क वापरावे, स्वच्छता पाळावी, प्लॅस्टिक वापर टाळावा, कोविडबाबत शासनाने घालून दिलेले निर्बंध तंतोतंत पालन करावे यासाठी वैजापूर नगर परिषदेच्या मार्फत मंगळवारी स्पीकरवर दौंडी देत शहराच्या गल्लोगल्ली व व्यापारपेठेत, कॉलनीत, वसाहतीत या ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे. कोविडचे वाढते रुग्ण थांबावे, सर्वांनी लसीकरण करावे, मास्क वापरावा, स्वच्छता पाळावी, प्लास्टिक वापर टाळावा, कोविडबाबत शासनाने घालून दिलेले निर्बंध तंतोतंत पाळावे यासाठी वैजापूर नगर परिषदेमार्फत स्पीकरवर दौंडी देत शहराच्या गल्लोगली आणि व्यापारी पेठ, कॉलनी, वसाहत या ठिकाणी जनजागृती फेरी, स्वच्छता निरीक्षक सुरेश चिमटे, स्वच्छतादूत धोंडीराम सिंह राजपूत, स्वच्छता विभागातील विजय सपकाळ, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, विष्णू आलुले, महादेव चांदगुडे, रमेश त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, चैतन्य निखाडे, असलम शेख, अहमद शेख यांच्या टीमने काढून नागरिकांना कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबर खान, मुख्याधिकारी भागवत बिगोत यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती दररोज विविध भागात फिरून करण्यात येत आहे. वैजापूर शहरात कोवॅक्सिन लस शिल्लक नाही, ती आल्याबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण सुरू होईल. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले असल्यास आणि त्यांना SMS आला असेल तर ते उपजिल्हा रुग्णालयात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात, असे धोंडीराम राजपूत यांनी आवाहन केले आहे. ललित कातवटे, AI News, वैजापूर.